हेलो गाइस, वेलकम बैक टू द सैम ब्लॉग। यह है सेकेंड डे महाबलेश्वर के अंदर। देखते हैं आज का क्या प्लान होता है। वैसे तो कल हमने दो पॉइंट केवीना लेक किया, प्लस एलिफेंट पॉइंट किया, लॉडविक पॉइंट किया। देखते हैं आज क्या पॉइंट होता है। शायद प्रतापगढ़ जाएंगे हम, वहाँ पे एक बार विजिट करेंगे, प्लस सनसेट पॉइंट एक अंदर देखेंगे। देखते वो भी पॉसिबल होता है या नहीं, बट लेट सी क्या प्लान होता है। अभी आज लास्ट डे था, दो दिन रुके थे यहाँ पे ऋषिकेश विला में। प्रॉपर्टी अच्छी है, बेटर है, मतलब ज़्यादा कॉस्टली भी नहीं है, थोड़ा दूर है लेकिन सिटी से, बट आपको एक्सपीरियंस अच्छा मिलेगा। प्लस सीनरिक व्यू है, तो कहीं पे कोई आवाज़ नहीं, गाड़ी का शोर वगैरह कुछ भी नहीं आएगा आपको, तो वो एक बेस्ट पार्ट है। दूसरा चीज़, अगर ग्रुप के साथ में आते हो तो आपको कोई दिक्कत नहीं मिलेगी, आराम से आप इंजॉय वगैरह कर सकते हो, तो विजिट कर सकते हो, अच्छा प्लेस है, रिकमेंडेड है। देखते हैं क्या प्लान होता है, कैसे जाना होता है, उस हिसाब से आपको भी दिखाते हैं। चलो मिलते हैं थोड़ी देर में। प्रतापगढ़ के लिए जा रहे थे, बीच में अच्छे लगे, एक वाटरफॉल दिख गए, फिर रुक गए, अच्छा व्यू है। वैसे बारिश तो कुछ भी नहीं है, लेकिन व्यू काफ़ी अच्छा आ रहा है, एक बार दिखा दे। एक नंबर मिलते हैं प्रतापगढ़ पे आपको थोड़ी देर में।
वही रीच प्रतापगढ़ जा रहे हैं अभी ऊपर, थोड़ा ज़्यादा ऊपर नहीं वैसे, थोड़ा ही ऊपर है, देखते हैं आपको भी लेके चलते ऊपर।
म्हणजे आपलेच लोक आपलेच वैरी होतो. कसे झाले मर्द मराठे यवनांचे भक्त आणि मराठ्यांच्याच तलवारीला मराठ्यांचं रक्त. मग महाराजांनी काय विचार केला, जर या तुळजाभवानीची इथं प्रतिष्ठापना केली, या भिंतीच्या मागे कोकण चालवून खेळ चुकून कोल्हापूर महाड अलिबाग म्हणजे कोकणातल्या सर्वसामान्य माणसाला वेळेवर दर्शन होईल हा विचार करून राजांनी देवीची स्थापना केली. भवानी माता राजांना प्रसन्न होऊन याच देवीच्या नावानं महाराजांनी आपल्या तलवारीचं नाव ठेवलं होतं भवानी तलवार. म्हणजे महाराजांना साक्षात प्रकट होऊन काही तलवार मिळाली नव्हती, ती तलवार आहे ना याच गडावर होती आणि महाराज राहत होते रायगडावर. रायगड हा प्रतापगड पेक्षा 6 ते 7 पटीनं मोठा आहे आणि उन्हाळ्यात या गडावरनं रायगड दिसतो, राजधानीचा गड. 1680 ला महाराज रायगडावर वारले, पण 1818 ला त्याच तलवारीच्या शोधात इथं ब्रिटिश आले. कारण ब्रिटिशांचा विश्वास बसला नाही, त्या काळात अंधश्रद्धा जास्त होती. 25 फुटाचा माणूस लाईफ पाहिली महाराजांची तर फक्त 50 वर्ष. वयाचा 14व्या वर्षी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, तो पहिला गड तोरणा. एकेकरता गड किल्ले झाले 365 आणि आजच्या काळातला आपण 50 वर्षा जर जगलेला माणसाचा इतिहास पाहिला, आपल्या मुलाबाळांसाठी एक 1 BHK रूम घेऊ शकत नाही. आणि महाराजांनी हे स्वराज्य घडवलं, मग याच्यामध्ये काहीतरी दैव शक्ती यांच्याकडे असेल. शक्ती कशात असणार तर त्या तलवारी, असा ब्रिटिशांचा ग्रह झाला. आणि जोपर्यंत ती तलवार या गडावर सापडत नाही तोपर्यंत त्यांनी आपलीच हत्यारं वापरली आणि हा प्रतापगड किल्ला ब्रिटिशांनी पूर्ण लुटला. त्यामुळे गडावर मंदिर आणि गडाची भिंत आज एवढं शिल्लक राहील. महाराजांची भवानी तलवार आहे कुणी काही म्हणू, पण तलवार भारतात नाहीये, ती लंडनला आहे, ब्रिटिश म्युझियमला आहे. आता इथे पाहिलं तर लक्षात येतं की हे दगडी मंदिर जुनं आहे आणि पुढचं आता उदयनराजे भोसले नव्याने बांधताय. मग आता तुम्ही इथून आत गेला ना की त्या नव्या रूम मध्ये आतल्या बाजूनं पहा, स्टँड वर अडकवलेली एक तलवार आहे. मग ही तलवार कोणाची आहे? शिवाजी राजांनी जे स्वराज्य घडवलं ते महाराष्ट्र मर्यादित नाहीये. अहो आपलं हिंदूंचं स्वराज्य घडलं ते कंधार से लेके तंजोर तक. मग एवढं मोठं स्वराज्य आपल्या मराठ्यांचं आपल्या हिंदूंचं घडलं आणि या स्वराज्याला मग सेनापती काय एकच झाला का? सेनापती झाले ते 4, पण इतिहासाच्या पुस्तकात एकाच नाव बऱ्याच वेळा आलं. तुमच्या आणि आमच्या तो एकच लक्षात राहिला, तो नेताजी पालकर. अहो यामध्ये प्रतापराव गुजर होते, वेड्यात वीर दौडले 7, मानकोजी दसतोंडे होते आणि चौथे ज्यांच्या आतमध्ये ही तलवार आहे त्या व्यक्तीचं नाव आहे कान्होजी हंबीरराव मोहिते. या तलवारीनं मोहित्यांनी काय केलं तर जावळीच्या जंगलात अफजल खानाच्या सैन्याबरोबर लढाई झाली. एका माणसाने एका तलवारीने एका लढाईत 600 लोक एकट्याने मारले. मग तुम्ही म्हणाल त्याला पुरावा काय? 100 लोक मारेल ना, त्याचा राजा त्याला इनाम द्यायचा. इनाम काय होता त्या काळात? इनाम होता तो तलवारीच्या पात्यावर 1 स्टार, म्हणजे आपल्या काळात मिलिटरीच्या सिपायाच्या खांद्यावर मेडल देतात. ही तलवार ज्यावेळी तुम्ही आतून पाहाल इथे 3 खुणा दिसतात आणि या टोकाला मागे 3. कॉलरवर सुवर्ण अक्षरात लिहिलेलं नाव आहे. 600 लोक मारली हा पुरावा आहे. मध्यंतरी टीव्हीला अमोल कोल्हेची सिरियल चालू होती छत्रपती संभाजीराजे, जर आपण पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये हे सगळं दाखवलेलं आहे. त्यानंतर या गाभाऱ्यात देवीची मूर्ती पहा. आपण आता 250-300 वर्षापूर्वीच्या जर मूर्त्या देवळांमध्ये पाहिल्या थोड्याफार अजीर्ण झालेल्या वाटतात, पण ही मूर्ती तुम्हाला असं वाटेल की 4-5 वर्षापूर्वी स्थापन केलेली असेल एवढी फ्रेश आहे. त्याच्या मागचं कारण काय असेल तर या मूर्तीचा दगड आपल्या देशातला नाहीये. हा दगड आणायला महाराजांनी राजगडावरनं आपला एक माणूस नेपाळला पाठवला. जी व्यक्ती घोड्यावर नेपाळ पर्यंत गेले त्या व्यक्तीचं नाव आहे बंबाजी नाईक पानसरे. आणि नेपाळमध्ये त्रिवेणी संगम झालेली एक नदी आहे कालीगंडकी, त्या नदीतून हा दगड आणला. एक तर आपल्या हिंदूंच्या हा दगड पूजेमध्ये देवाऱ्यात पाहायला मिळतो, नाहीतर मग सोनारांकडे वाटीमध्ये पाहायला मिळतो. सोनार लोक सोन्या चांदीला कस लावतात, सोनं खरंय का खोटंय या दगडावर घासलं की ते कळतं. तो शालिग्राम दगड पारस परिस, मग त्याच दगडाची अष्टभुजा देवीची मूर्ती आहे. देवीच्या पायाजवळ एक शिवलिंग आहे. हे लिंग आहे ना काचेसारखं दिसतं, पण ते काचेचं नाहीये. ज्याला स्फटिक म्हणतो क्रिस्टल त्याच आहे. म्हणजे महाराज लढाईला जरी गेले तरी चांदीच्या पेठाऱ्यात शिवलिंग सतत त्यांच्या बरोबर असायचं. रायगडावर वारले, संभाजीराजांचं थोडेच दिवस राज्य होतं, मग संभाजीराजांनी ते लिंग इथं आणून ठेवलं. आणि इथे काही जुनी शस्त्र आहेत पहा, या इथे खांद्यावर घेऊन गस्त घालायचे, पॅट्रोलिंग करायचे. आजचा मावळा आहे ना हत्यारं.
था प्रतापगढ़ का टूर, थोड़े से ग्लिम्स जो भी देखे हमने नए छोटे मोटे। ऑलमोस्ट तो पूरा ब्रिटिश लोगों ने तोड़ ही दिया है, लेकिन जो कुछ भी बचा है थोड़ा बहुत आप देख सकते हो। काफ़ी अच्छा लगा, मज़ा आया। लास्ट टाइम भी ट्राई किए थे, विजिट नहीं कर पाए, लेकिन इस बार विजिट कर पाए और प्रतापगढ़ को देख पाए एक बार। तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, शायद इसके बाद कोई पॉइंट नहीं घूमेंगे, तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में। तब तक के लिए बाय। लाइक करना, शेयर करना, सब्सक्राइब करना, और कुछ अच्छा लगा तो कमेंट भी कर देना, और कुछ गलती हो गई तो उसके लिए भी सॉरी, क्योंकि ब्लॉगिंग फर्स्ट टाइम तो नहीं बोल सकते, लेकिन ट्राई कर रहे हैं, तो अच्छी लगी रही तो लाइक ज़रूर कर देना। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय, टेक केयर।